नमस्कार, अरुणाज कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला आलं वेलचीचा चहा करून दाखवणार आहे। तर मी 2 कप चहा करणार आहे। तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेतलेले आहे आणि गॅस मध्यम आचेवरती ठेवलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकून घ्यायचे आहे। जर तुम्हाला अजून स्ट्रॉंग चहा हवा असेल तर तुम्ही अजून 1 चमचा जास्त चहा पावडर टाकू शकता। 2 चमचे चहा पावडरला मी इथे 3 चमचे साखर वापरणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे साखर वापरू शकता। तर इथे मी 2 कप चहासाठी 1/2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 वेलची घेतलेली आहे। आल्याचा तुकडा मी चहामध्ये किसून टाकणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा हा आल्याचा तुकडा चहामध्ये टाकू शकता। आलं किसून टाकल्यामुळे आल्याची चव खूपच छान चहामध्ये उतरते। वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे, ती सुद्धा चहामध्ये टाकून घेतलेली आहे। आता गॅस मध्यम आचेवरती ठेवून चहाला 2 ते 3 मिनिटे चांगली उकळी घ्यायची आहे। इथे मी 1/2 इंच आल्याबरोबर एकच वेलची घेतलेली आहे, कारण आल्याबरोबर हलकीशी अशी वेलचीची चव चहाबरोबर खूपच छान लागते। चहाला मस्त उकळी आलेली आहे आणि पूर्ण घरभर चहाचा सुगंध दरवळत आहे। आता चहामध्ये 1 कप दूध ओतून घ्यायचे आहे। दूध ओतून झाल्यानंतर गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे, कारण चहामध्ये दूध ओतून झाल्यानंतर जर पटकन उकळी आली तर चहा उतू जाण्याची शक्यता जास्त असते। 2 मिनिटांमध्ये चहाला चांगली उकळी येऊन जाते। चहाच्या बाजूने जी चहा पावडर लागलेली असते ती चमच्याने पुन्हा चहामध्ये टाकून 1 मिनिट चांगली चहाला उकळी घ्यायची आहे। चहामध्ये मी जे दूध टाकलेले आहे ते दूध मी आधी उकळवून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे आलं वेलचीचा मस्त असा चहा बनून झालेला आहे। आल्याचा चहा पिल्याने लगेच तरतरी येते आणि खूपच फ्रेश वाटते। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आलं वेलचीचा हा चहा बनवून पहा। जर तुम्हाला आलं वेलची न टाकता असा चहा करायचा असेल तर सेम पद्धतीने तुम्ही साधा चहा बनवू शकता, फक्त यामध्ये तुम्ही आलं आणि वेलची टाकू नका। तर मी याआधी दूध पावडरपासून चहा कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्ही सुद्धा आलं वेलचीचा हा चहा बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। अरुणाज कुकिंग हा चॅनेल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा। मला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करू शकता। धन्यवाद।